नमस्कार, आजच्या वेळेत आपल्याला बघायचं आहे तर 10वी गणित भाग एक, त्याच्यामधला सराव संच 4.4 मधला प्रश्न क्रमांक 4 काय दिला आहे. श्रीमती देसाई यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स बाजारभाव 50 रुपये असताना विकले. ओके, 50 रुपये बाजारभाव होता तेव्हा 100 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स विकले, पण किती विकले ते सांगितले नाहीत. ओके, तेव्हा त्यांना 4988.20 रुपये मिळाले, म्हणजे शेअर्सची एकूण किंमत आहे, 1 रुपये त्यांना मिळाले. दलालीचा दर किती होता? 0.2% व दलालीवर GST दर किती? 18%. ओके, तर त्यांना किती शेअर्स विकले ते काढा. बाजारभाव 50 रुपये असताना, म्हणजे एका शेअर्सची किंमत किती होती? 50 रुपये. जेवढं काय दिलं असेल ते आपण खाली लिहून घेऊया. आता प्रश्नामध्ये त्यांनी जेवढं काय काय दिलं ते आपण लिहून घेतलं आहे. शेअर्सची दर्शन किंमत बरोबर 100 रुपये, बाजारभाव 50 रुपये, शेअर्सची विक्री किंमत 4988.20 रुपये, एकूण शेअर्सची विक्री किंमत आहे. त्याच्यानंतर दलालीचा दर किती? 0.2%. आणि दलालीवर GST दर किती? 18%. ओके, आता आपण काय करायचं आहे, एका शेअरवर किती रुपये दलाली घेतली ते आपण दलालीची किंमत काढूया. दलाली बरोबर बाजारभावाच्या 0.2%. ओके, बाजारभाव किती रुपये होता? 50 रुपये. असताना त्यांनी शेअर विक्री, म्हणजे शेअर विकले गेले ना त्यांनी, म्हणजे शेअरची किंमत जेव्हा 50 रुपये होती तेव्हा त्यांनी शेअर विकले देसाई यांनी. म्हणून 50 × 0.2%, 0.2/100. ओके, 0 गेला 0 गेला 5 1 5, 5 2 10, 0.2/2 किती येतात? याचं उत्तर काय येतं? 0.1 रुपया. ओके, हा काय झाला? दलाली. आता या दलालीवर GST आकारल्या गेल्या किती? 18%. म्हणून दलालीवर इथे GST करूया. GST बरोबर दलाली किती आहे? 0.1 रुपये. याच्यावर GST 18%, म्हणजे × 18/100. ओके, आता यांचं उत्तर काय येतं? 0.018 रुपये. ओके, हे झालं यांचं उत्तर. आता आपल्याला काय करायचं आहे, एका शेअरची विक्री किंमत. ओके, हे एका शेअरचं आहे ना, 50 रुपये बाजारभाव जेव्हा होता तेव्हा एक शेअर त्यांनी खरेदी केला, म्हणजे आपण समजूया एक शेअर खरेदी केला, त्या एका शेअरची किंमत किती आहे? 50 रुपये. आणि त्याच्यावर दलाली किती आकारली? 0.1 रुपये. दलालीवर GST किती? 0.018 रुपये. आता शेअरची जेव्हा विक्री किंमत होते, म्हणजे एका शेअरची विक्री किंमत काढूया, एका शेअरची विक्री किंमत बरोबर बाजारभाव. ओके, बाजारभाव 50 रुपये होता, त्याच्यामधून वजा काय करायचं आहे? दलाली अधिक GST. ओके, तर बाजारभाव किती रुपये होता? 50 रुपये. त्याच्यामधून दलाली किती घेतली? 0.1 रुपये, कंसामध्ये लिहूया, अधिक GST किती? 0.018 रुपये. ते दोघांची बेरीज करूया, 50 वजा 0.118. 50 मधून 0.118 किती गेले? किती राहिले? 49 रुपये 882 पैसे, 49.882 रुपये शिल्लक राहिले. ओके, ही झाली एका शेअरची विक्री किंमत. आता शेअर्सची एकूण संख्या आपल्याला काढायची आहे. त्यांनी किती शेअर्स विकले, म्हणजे शेअर्सची एकूण संख्या किती आहे ती आपल्याला काढायची. ती कशी काढणार? शेअर्सची एकूण संख्या बरोबर सर्व शेअर्सची विक्री किंमत, सर्व शेअर्सची, हे शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो आहे, सर्व शेअर्सची विक्री किंमत भागिले एका शेअरची विक्री किंमत. ओके, एका शेअरची विक्री किंमत, सर्व शेअरची विक्री किंमत किती आहे? 4988.20 भागिले एका शेअरची विक्री किंमत किती आहे? किती मग अशी काढली? 49.882 रुपये. आता म्हणजे भागार किती येतो? 100, म्हणजे शेअर्सची संख्या किती आहे? 100. ओके, धन्यवाद.